आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो महत्त्वाच्या कामामुळे पुण्याला पुण्याच्या वाटेवर असेल बिशप थॉमस. पत्रकारितेमध्ये ज्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ज्यांची सगळ्यांना भीती वाटते मलाही वाटते ते गिरीश कुबे आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या एक क्रियाशील कार्यकर्त्या अनुपमा ठाण्याला सॉरी पुण्याला एकदा माझा एक सत्कार होता 25-30 वर्षापूर्वी आणि विनायक दादा तिथे अध्यक्ष होते. ते 5 ते 7 मिनटं बोलले ते माझ्या काळजामध्ये रुतून बसले. त्याबरोबर विनायक दादासुद्धा आणि आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारी आमच्या बँकेचे जिने महाराष्ट्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष फर्नांडिस साहेब आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पुष्कळ असे मान्यवर माझ्या समोर बसलेले आहेत यांनी खरं म्हणजे ह्या व्यासपीठावर असायला हवं होतं परंतु खूप मर्यादा असतात. प्रिय मित्रांनो ही माझी जी निवड झालेली आहे ती मी प्रतीकात्मक समजतो. इंग्लंडवरून येऊन गोव्याला राहिलेले वास्तव्य असलेले आणि 1612 मला वाटते वसायला एक वर्ष मुक्काम केलेले फादर थॉमस स्टीफन्स ह्यांच्यापासून जी परंपरा सुरू झालेली आहे आणि ती वसईमध्ये येऊन राहिल्यामुळे मला वाटते जैसी पुष्प माझी पुष्प मोगरी परिमळा माझी कस्तुरी हे त्यांनी इकडे वसईच्या मोगऱ्यामध्ये कदाचित पाहिलं असेल आणि ते त्यांच्या साहित्यामध्ये उमटलेलं आहे ख्रिस्तपुराणामध्ये. दुसरा एक भारताचा विशेष आहे जो एका परदेशी मिशनरीला 400 वर्षापूर्वी जाणवला त्याची आता आठवण करून द्यावी लागते. खरं म्हणजे त्याने आपल्या ख्रिस्तपुराणामध्ये काय म्हटलं आहे फिरंगी हिंदू बंधू बंधू किती दृष्टी त्यांना होती कारण ते त्याने अनुभवलं गोव्याला आणि वसईला देखील. मी गिरीशरांना बोललो माझे सगळ्या धर्माचे मित्र आहेत हे प्रतीक करणारे चौधरी साहेब खरं म्हणजे या लोकांनी सगळं माझ्यापासून दूर ठेवलं होता. मला सांगितलं तुम्ही तुमचा ते भाषण लिहा आम्ही इकडे सगळं करतो. हा मी येताना त्यांच्या घरी गेलो असतो. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मी सांगतो वसई ही सर्व धर्म मैत्रीची प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा आहे. तुम्ही वसईत येऊन राहा तुम्हाला म्हणजे ख्रिस्ती धर्म काय आहे हिंदू धर्म काय आहे मुसलमान धर्म काय आहे सलाम अलैकुम हे तुम्हाला समजेल. आम्ही एकत्र जगतो एकत्र सण सोहळे साजरे करतो एकमेकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो पण जेव्हा काही लोकांनी काही निराळा सूर काढला तर मी त्यांना सांगितलं या ना वसईला पहा वसई काय आहे ती. म्हणजे सांगतो की सर्व धर्म मैत्रीचा वारसा ज्यांना मिळालेला आहे त्या भूमीतून व्हॅटिकनसारख्या जागतिक दर्जाच्या धर्मपीठामध्ये सर्वधर्म मैत्री आयोगाचे
एक अतिशय क्रियाशील अंडर सेक्रेटरी पदाला पोहोचलेले आणि मला वाटते ते बिशपने ते आले नसते तर कदाचित त्याचे अध्यक्ष देखील झाले असते. आपला वारसा आहे हो. बिशप थॉमस जेव्हा पुण्याला त्यांची नियुक्ती झाली तर मी त्यांना म्हणालो तुम्हाला योग्य व्यासपीठ मिळालेलं आहे, तुमच्या ज्ञानाचं तिथे गौरव होईल आणि पुणे विद्यापीठाने आणि अन्यत्र त्यांची संत साहित्यावर व्याख्यानं होतात. अनुपमबाई इकडे आहे, रेव्हरेंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, देवदत्त टिळक, तीन कुटुंबातील एकत्र पिता पुत्र आणि माता ह्यांनी एक ग्रंथ रचला क्रिस्तायन. हे महाराष्ट्रातला एक चमत्कार आहे. तुका नामक सेतूवरणी आलो ख्रिस्त चरणी हे एव्हरेन टिळकांनी सांगितलं आणि मी सांगतो ख्रिस्त नामक सेतूवरणी आलो तुका चरणी. मला पहिली ओळख बायबलची ह्या चर्चमध्ये झालेली आहे. इथे माझं बाल्टीम झालं, माझे मदरीम पदरीम हातार घेऊन आले, माझ्या डोक्यावर पाणी ओतण्यात आलं. मी पण त्याच्या हातात पाणी ओतलं का माहीत नाही. तर इथे माझी सगळी जडणघडण झालेली आहे. इथे आलेले सर्व फादर्स त्यांच्या त्यागी जीवन मी पाहिलं. फादर भंडारे यांचा ऋषितुल्य धर्मगुरूचा सहवास मला लाभला आणि मनात बीज पडलं की फादर व्हायचं ना ते ह्या माणसासारखं व्हायचं. ही दीक्षा त्यांनी मला दिली. अशीही या चर्चची परंपरा आहे. आता थॉमस डिसोजा माझे मित्र, मी त्यांना चैतन्यमूर्ती हाक मारतो. काळजामध्ये किती गोडवा आहे आणि अंतकरणामध्ये किती निर्मळता आहे ह्याचा अनुभव तुम्ही नंदाखालकर घेतात. तुम्ही भाग्यवान आहात असा हिरा तुम्हाला मिळालेला आहे. आणि आज देखील वसईतले साहित्यिक साहित्य निर्मिती करत आहेत. आमच्या प्रॉटेस्टंट बंधूंना ज्ञानोदयाची मला 150 वर्षांची परंपरा आहे. निरोप्याला शतकोत्तर त्यांचा उत्सव साजरा झालेला आहे आणि सुवार्ता यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्या सुवार्तेच्या त्या घडीमधून झालेले लेखक कवी अनेक इकडे आहेत ज्यांना राज्य पुरस्कारही मिळालेले आहेत. हे सगळं या भूमीने दिलेलं वरदान आहे. इथला लेखक, इथला कवी त्यांच्या कविता संग्रहामध्ये ख्रिस्ताची ओळख, कालावारीच्या वाटेवर, पुनरुत्थान यासारखे पुस्तकं लिहिणारी वसईची बोलीभाषा ज्यांनी साम्यवेदी बोली साहित्यामध्ये आणली ते सिबी तोडती. आणि अलीकडे सिसिलिया स्टीफन आणि स्टॅनली. आणि आज आपण पुढची पायरी गाठलेली आहे. गिरीश साहेब सांगायला आनंद वाटतो की इथले तरुण आज या सामवेदी बोलीभाषेमध्ये ख्रिसमसच्या वेळेला विशेषांक काढतात त्या बोलीमध्ये. इथले माझे वाडवळ बंधू आग्रहाने वाडवळी भाषेतून बोलतात आणि ईस्ट इंडियन लोक ईस्ट इंडियन गीताच्या द्वारे त्यांनी मराठी जिवंत ठेवलेली आहे. ही सगळी जी परंपरा आहे त्याचा मी एक फक्त प्रतीक आहे. प्रतीक आहे सांगण्यात आलं की मला सत्कार वा
आवडत नाहीत, हारतुरे आवडत नाहीत. कारण आम्ही आंदोलनामध्ये प्रहार सोसणारी माणसं त्या हरित वस्तूचे शेकडो कार्यकर्ते ते बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या भूमीच्या रक्षणासाठी लढा दिलेला आहे. आणि ती वसईची भूमीवर प्रेम करणारे हे माझे सगळे मित्र आणि सुवार्ताला घराघरात पोचवणारे सगळे वितरक आज इकडे आहेत. पण तुमचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. प्रिय मित्रांनो, मनुष्य कधी स्वतःहून घडत नाही, त्याला घडवलं जाते. माझे आई वडील, माझे मोठे बंधू, माझ्या आई वडिलांनी मला सर्वधर्म मैत्रीचा धडा पहिला दिला. माझ्या वडिलांच्या मानलेल्या बहिणी होत्या, हिंदू. माझे मोठे बंधू सामाजिक न्यायासाठी लढायचे. पण तिथून घेत असतो सगळं काही, तिथून घेत असतो. या गावाने माझ्यावर अपरंपार प्रेम केलेलं आहे. इथल्या उपासमाळे प्रवचनासाठी मला तीनदा बोलावत आलो. आणि ह्या मातीमध्ये गोडवा आहे, या माणसामध्ये गोडवा आहे. आणि म्हणून तो वारसा मला मिळाला. मला मिळाला, थोडाफार माझ्या साहित्यातून उतरला. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे मी काजवा आहे हो, मी काजवा आहे. माझ्या परी मी चमकतो, मी काम करतो. परंतु ही साधना 400 वर्षाची या समाजाने मराठी भाषेची जी सेवा केलेली आहे तिला महाराष्ट्राने दिलेली पावती आहे. आणि म्हणून मला साहित्य महामंडळ या संस्थेचं अभिनंदन करावं असं वाटते. त्याने 2 दिवसापूर्वी निवड पक्की होण्याच्या अगोदर मला सांगितलं, तयार रहा. मी बिशपाला विचारलं आणि थॉमसला विचारलं, मला झेपेल का, मला झेपेल का? आणि बिशप बोलले, गो अहेड, गो अहेड. हे गो अहेड जेव्हा मिळतं जीवनात तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. आमच्या कॅथोलिक चर्चची एक विशिष्ट शिस्त आहे. खूप बोलावंसं वाटते आणि तुम्हाला सगळ्याला बघून मन भरून आलेलं आहे. आणि मन भरून आल्यानंतर शांत राहायचं असते. आमची मरिया माऊली मनात ठेवलं आणि मनन केलं. ती मौनाची माऊली, मी तिला मौनाची माऊली म्हणतो, ती आम्हाला खूप काही शिकवते. कार्डल समर पिंपणे यांच्याविषयी बोललं गेलं. हरित वसईच्या आंदोलनात विविध मतं होती. त्यांनी मला पूर्णपणे, त्याला म्हणतात अनकंडिशनल सपोर्ट, तो दिलेला आहे. आपल्या 1 ऑक्टोबरच्या 1989 आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या मातोश्री गेल्या. मी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावी गेलो, अंधेरीजवळ. त्यांना काय पडलं होतं? फादर फ्रान्सिस, उद्याची तयारी झाली ना व्यवस्थित? मी प्रार्थना करतो ह्या. आणि त्या मेळाव्यानिमित्ताने मला दुसरी एक आठवण करून द्यायची आहे. त्यावेळचे लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी, आणि त्याच दिवशी 30 सप्टेंबरला वसईचा दुसरा लढा हा अग्रलेख लिहिला. आणि आमच्या मोर्चाच्या पाठीशी राहिले आणि त्यामुळे पुष्कळ विरोध मावळला. आज इतक्या वर्षानंतर
ग्रीस सायपर्यंत ते केलं. मी मला चॅनलवर विचारतात टीका झाली, हे मला आमचे सगळे माझे हिंदू मित्र तू त्यांना विचारा, मी नाही समर्थन करणार स्वतःचं खरोखर. आणि मी जर खरं म्हणजे गिरीशनं घाबरतो काय बोलेल काय लिहील बरं, कारण त्याच्या मतावर महाराष्ट्र हलतो डुलतो. त्याने माझं जे स्वागत केलं त्याला तुलना नाही आहे. दोन नाव घेतं आणि पुरी करतो पुरं करतो. बिशप डॉमिनिक अब्रेओ यांनी मला लिहिता केलं, मी जे जे लिहिलं आणि त्यांच्याकडे पाठवलं त्यांनी प्रसिद्ध केलं. सुट्टीच्या दिवशी ते मला निर्मळला बोलवायचे, कामं द्यायचे, हे लिहून काढ हे पुन्हा लिहून काढ हे पुन्हा लिहून काढ. त्याने मला संपादक म्हणून घडवलं आणि पुण्याच्या माझ्या वास्तव्यामध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर डॉक्टर मरा लेदरले जेडवी धर्मगुरु यांनी मला सांगितलं, फ्रान्सिस तू लिहित जा तू लिहित जा. मी लिहित होतो, छोटीशी आठवण सांगतो, त्यावेळी वर्तमानपत्रवाले सगळे भीतीमध्ये होते. अशा वेळेला साधना साप्ताहिक निर्भीडपणे लिहित होती, तिथे मी एक छोटासा लेख लिहिला, खूप उपरोधिक होता. त्याच्यानंतर माझा शोध करण्यात आला संपूर्ण पुणे शहरात. त्याला खरंच वाटे ना की ख्रिस्ती मनुष्य असं लिहू शकतो, आणि शेवटी ते स्नेहसदमध्ये पोहोचले. लेदरले मला सांगितलं, तू जा जा तुरुंगात, तुझ्या कॅसकमध्ये जा, या देशाच्या जडणघडणीमध्ये तुझाही सहभाग आहे हे महाराष्ट्राला समजू द्या. आज विरोधाचा थोडासा विचार झाला. दुसरी एक आठवण सांगतो, 1992 साली एका कार्यक्रमासाठी डॉक्टर वी बी कोलते तेव्हा अध्यक्ष होते त्या कार्यक्रमाचे. त्याच्यानंतर मी माझ्या तिकडच्या तरुण भारतीच्या संपादकाला सांगितलं, आमची चांगली ओळख होती मैत्री होती, की मला बाळासाहेब देवरसाला भेटायचं आहे. आणि त्यांनी माझी भेट घडवून आणली. मी देवरासाला सांगितलं, आमच्या खूप चांगला म्हणजे दिलदार मनुष्य होता तो, की देवराजजी आम्ही राष्ट्रीयत्वाने 100% भारतीय आहोत, काही तात्विक भेद असतील तुमच्यामध्ये ना आमच्यामध्ये तुम्ही त्यांचा स्वीकार करा, तुम्ही आमच्या धर्मपंडिताबरोबर चर्चा करा. चर्च इज चेंजिंग बिकॉज शी इज अ लिव्हिंग ऑर्गनायझेशन. मी नॉस्त्र येतातले काही संदर्भ त्यांना दिले. आणि आता परवा पुन्हा एकदा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने माझा तेथे सत्कार आहे. एक उच्च पदस्थ व्यक्तीशी संपर्क साधला, त्यांना बोललो की भागवताची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते त्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. आपण ओपननेस ठेवावं. फक्त फेलिसचीपुर आमची काल 2 तास चर्चा झाली. आपण ओपननेस ठेवावं. त्यावेळेला माझी टीका झाली देवरसाला भेटलो म्हणून. त्यांनी उत्तर दिलं, तेव्हा देवरस माणूस नाही का? आपल्याला माणूस शोधायचा आहे ना. ख्रिस्ताने आपल्याला काय सांगितलं? वन इज नॉट अगेन्स्ट मी इज फॉर मी. आणि कुबेरजी तुम्ही माझा चांगला उल्लेख केला, पण हे शत्रूवर प्रेम करा ज्या येशूने मला शिकवलं तो माझ्या जीवनातला गायडिंग स्टार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, मला मी कोणालाही शत्रू मानत नाही. कोणाला मला शत्रू मानायचं असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. हे माझं जीवनाचं ध्येय आहे. मैत्री साधा, मैत्री
एकमेकांना भेटा. ईदच्या दिवशी मी माझ्या मुसलमान बांधवांना भेटायला जातो. गणपतीच्या काळी मी आमच्या हिंदू मित्रांना सगळ्या पॅरिश ज्या पॅरिशमध्ये काम केलं प्रत्येक हिंदू कुटुंबाला मी भेट दिली आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आमच्या ओटीवर चाललेले तुम्ही फादर आहात. आपण वसईमध्ये असं का घडावं? आपण एकमेकडे येत जात आहोत, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकरूप होत आहोत आणि म्हणून मी गिरीशसाहेबांना बोललो की वसई ही सर्वधर्म मैत्रीची प्रयोगशाळा आहे, हे कुठे आढळणार नाही आहे. भारताला वसई मार्गदर्शन करू शकते ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. जय जगत, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी आपल्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. निवड झाल्यानंतर खूप जणं येऊन गेले केंद्रामध्ये, 500 वर फोन आले, ईमेल आले, मी तुम्हाला भेटू शकलो नाही, ते माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, मला क्षमा करा आणि समजून घ्या. गॉड ब्लेस यू.